आज आपण बनवतोय नारळ पौर्णिमेसाठी स्पेशल असा नैवेद्य, जो ओल्या नारळापासून बनवला जातो. नाव आहे नारळी भात. ऑथेंटिक महाराष्ट्रीयन सगळ्यांच्याच घरामध्ये नारळ पौर्णिमेच्या दिवशी ओल्या नारळापासून काही ना काहीतरी नैवेद्य केला जातो. हा नैवेद्य हा स पारंपरिक नैवेद्य आहे, ज्याला नारळी भात म्हणतात. तर चला बघूया. नारळी भात करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे जुने बासमती तांदूळ यूज केलेले आहेत. वजनावरती 250 ग्रॅम आहे. एक अख्खा नारळ यूज केला आहे. जितका तांदूळ तितकेच मी इथे गूळ यूज केलं आहे. तर गूळसुद्धा 250 ग्रॅम आहे. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. तांदूळ स्वच्छपैकी धुवून घेणं गरजेचं आहे. बासमती तांदूळ यूज केला आहे, तुम्ही कुठलाही जुना तांदूळ इथे यूज करू शकतात. तांदूळ स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवायचा आहे आणि 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. 10 मिनटं इतका इनफ होतो पाण्यामध्ये भिजण्यासाठी. मस्तपैकी तांदूळ भिजतो आहे, तिथपर्यंत आपण पाणी गरम करून घेऊया. वजनावरती 250 ग्रॅम होता आणि वाटीच्या प्रमाणामध्ये हा 1.5 वाटी माझ्याकडे तांदूळ होता, म्हणून मी इथे 3 वाट्या भरून पाणी घेतलेलं आहे. पाणी व्यवस्थित उकळून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे. इथे आपण गरम मसाले घेऊया. 5 ते 6 लवंगा घेतल्या आहेत, काळी मिरी घेतलेली आहे, 1 इंच मी दालचिनी घेतले आणि 4 मी वेलदोडे म्हणजे वेलची घेतलेली आहे. 3 ते 4 टेबलस्पून तुपामध्ये आपल्याला हे जे गरम मसाले आहेत हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. तूप आवडत नसेल तर अर्ध तूप अर्ध तेल तुम्ही असंसुद्धा यूज करू शकतात. आता सगळ्यात पहिल्यांदा हे जे गरम मसाले आहेत हे तुपामध्ये आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. किचनमध्ये एक मस्त सुगंधी वास येतो जेव्हा गरम मसाले तुम्ही तुपात किंवा तेलात परतून घेतात. मस्तपैकी गरम मसाल्याचा सुगंध आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये भिजलेला तांदूळ टाकणार आहोत आणि त्यालासुद्धा तुपामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तांदूळ टाकला आहे, व्यवस्थित परतून घेतलेला आहे. तांदूळ हा व्यवस्थित परतून घेणं खूप गरजेचं आहे. तुपामध्ये तांदूळ व्यवस्थित परतल्यामुळे काय होतो, भात तुमचा खूप मोकळा शिजतो. परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पाणी गरम कडकडीत गरम केलं होतं त्याला आपण इथे ॲड करणार आहोत. तर 1.5 वाटी तांदळासाठी मी 3 वाटी पाणी घेतलं होतं. तुम्ही जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर थोडंसं 1/2 वाटी पाणी कमी यूज करा, पण मी कायम असं पॅनमध्ये शिजवते. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण जेव्हा पाणी टाकू ना तर हे तुमचं तांदूळ आहे ना हे पटापट उकळणार नाहीत, थोडा वेळ लागणार ह्याला उकळण्यासाठी. त्यामुळे आपण गॅसची फ्लेम एकदम फास्टवरती ठेवली होती आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवल्यानंतर जेव्हा पाणी व्यवस्थित उकळेल, बघा मस्तपैकी उकळलं आहे. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. मी थोडंसं केशर ॲड केला होता, केशर ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल. चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे आणि ह्याला झाकून आता मंद गॅसवरती आपल्याला मस्तपैकी मोकळा भात शिजून घ्यायचा आहे. अधेमध्ये थोडंसं परतून घ्या, थोडंसं लक्ष पण ठेवा की भात शिजला आहे की नाही. साधारणतः मीडियम गॅसवरती किंवा स्लो गॅसवरती तांदूळ शिजायला 10 मिनटं लागतं. जिथपर्यंत आपला भात शिजतो आहे तिथपर्यंत आपण इथे ड्रायफ्रूटला चॉप करून घेऊया. हे जे ड्रायफ्रूट्स आहेत हेसुद्धा आपल्या तुपामध्ये परतून घ्यायचे, त्याच्यामुळे जर बारीक कापले ड्रायफ्रूट्सला तर खूप छान परतून होतात. तांदूळ व्यवस्थित माझा शिजला आहे. आता तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला ह्याला थंड करायचा आहे. तर भात कसा थंड करायचा मी त्याची पण तुम्हाला एक ट्रिक इथे व्हिडिओमध्ये दाखवली आहे. एक प्लेट घेतलं आहे, त्याच्यामध्ये छोटीशी वाटी ठेवली आहे आणि त्याच्यावरती ही मोठी चाळणी ठेवली आहे. या चाळणीमध्ये आपला गरम गरम शिजलेला भात हा उपसायचा आहे. असं केल्याने ह्याच्यातली अतिरिक्त वाफ ही सगळी निघून जाते आणि भात आपला खूप छान मोकळा मोकळा होतो. भात जर मोकळा झाला तर नारळी भात दिसायला खूप छान दिसतो आणि खूप छान तो प्रेझेंट करता येतो. तर अशा पद्धतीने मी हा भात इथे पसरून ठेवला आहे. ह्याला आपण पूर्णपणे थंड करणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हा यूज करायचा आहे. तर सगळ्यात परत इथे मी परत तूप घेतलेलं आहे 2 टेबलस्पून, 2 ते 3 टेबलस्पून तुम्ही कमी जास्त करू शकतात. जे ड्रायफ्रूट्स मी बारीक कापून घेतले होते याला तुपामध्ये आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर इथे मी साधारण मोठा नारळ इथे अख्खा यूज केला होता, ज्याला ओला नारळ म्हणतात. नारळ जास्त असेल तर भाताला चव अप्रतिम लागते, पण नारळ जास्त नसेल आवडत तर तुम्ही कमी जास्त करू शकतात. इथे माझ्या 2 वाट्या मोठ्या भरून इतका नारळाचा चव तयार झाला होता. नारळ खवळल्यानंतर तो पूर्णपणे मी यूज केलेला आहे.
सुरुवातीला नारळ सुद्धा आपण इथे तुपामध्ये मस्तपैकी परतून घेणार आहोत. जितके तांदूळ होते तितकाच आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ हा कायम किसून किंवा बारीक चिरूनच यूज करा. जर तुम्ही गूळ मोठा टाकलात तर तो लगेच विरघळणार नाही. आता जिथपर्यंत गूळ तुमचा पूर्णपणे विरघळणार नाही तिथपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. खाद्यजत्रेचा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, आमचे व्हिडिओ शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा की ऑथेंटिक महाराष्ट्रीयन मेनू तुम्हाला आजचा कसा वाटला आहे. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजलेला भात ॲड करणार आहोत. तर थोडीशी काळजी घ्या, गूळ पूर्णपणे वितळून घ्या. आता हा जो शिजलेला भात होता त्याला लगेच सगळा नाही टाकायचा आहे. बघा, थोडासा भात मी आधी घातला आहे, त्याला व्यवस्थित परतून घेतला आहे आणि वरती परत उरलेला जो भात होता तो मी ॲड केला आहे. असं केल्यामुळे तुमचा जो तांदूळ आहे शिजलेला तो अजिबात तुटत नाही. तर नक्की ही ट्रिक यूज करून बघा. एकाच वेळा सगळा भात न टाकता ह्याला दोन वेळा असं थोडा थोडा ॲड करा. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं जेणेकरून नारळ आणि गूळ हा तुमच्या भातात मिक्स होईल आणि 5 मिनटं आपण मस्तपैकी वाफ काढणार आहोत. तर बस तयार झाला इथे आपला नारळी भात. कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून करा की आजचा व्हिडिओ